नमस्कार, वेलकम किंवा वेलकम बॅक टू माय चॅनल. मेकअप बेसिक्स या सिरीज मधला आपला आजचा टॉपिक आहे की तुमचा स्किनचा अंडरटोन कसा ओळखायचा. तर चला सुरू करूया. स्किनचा अंडरटोन माहिती असणं का गरजेचं आहे? तुम्हाला जर स्किनचा अंडरटोन माहिती असेल तर फाउंडेशनचा शेड कसा चूज करायचा हे समजतं. कोणत्या शेड्सचे आय शॅडो, लिपस्टिक, ब्लश तुमच्यावर जास्त सूट होतील आणि तुम्हाला बेस्ट लुक देतील हेही समजतं. कोणत्या रंगाचे किंवा रंगछटांचे कपडे तुमच्यावर जास्त खुलून दिसतील हे समजतं. आणि कोणत्या फिनिशचे दागिने म्हणजे गोल्ड, कॉपर, ब्रॉन्झ अशा कोणत्या फिनिशचे दागिने तुमच्यावर जास्त शोभून दिसतील हेही समजतं. बऱ्याचदा स्किन टोन आणि स्किन अंडरटोन यामध्ये कन्फ्युजन होतं. स्किन टोन म्हणजे काय? तर तुमच्या स्किनचा ऍक्च्युअल कलर, गोरा, सावळा, गहुवर्णीय हे झाले स्किनचे टोन. आणि स्किनचा जो टोन आहे तो बदलत असतो. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की गावी गेले की माझा रंग बदलतो, उन्हाळ्यामध्ये माझी स्किन टॅन होते. म्हणजेच काय? तुमच्या स्किनचा जो ऍक्च्युअल कलर असतो तो बदलत असतो. तर या उलट स्किन अंडरटोन म्हणजे काय? तर स्किन अंडरटोन म्हणजे स्किनच्या आतला कलर, स्किनच्या आतील बाजूच्या रंगछटा यांना म्हणतात स्किनचा अंडरटोन. आणि स्किनचा जो अंडरटोन आहे तो कधीही बदलत नाही. वातावरण, प्रदेश बदल, हवामान बदल या कोणत्याही गोष्टीचा, प्रदूषण अशा कोणत्याही गोष्टीचा स्किन अंडरटोनवर परिणाम होत नाही. याचाच अर्थ स्किन अंडरटोन हा फिक्स असतो. तर स्किनचे तीन अंडरटोन असतात, वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. तर स्किन अंडरटोन ओळखण्याच्या बऱ्याच मेथड आहेत, त्यापैकी दोन सोप्या मेथड आज मी शेअर करणार आहे. तर सर्वात पहिली आणि सोपी मेथड म्हणजे जिथे कवळं ऊन येतं किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश जिथे तुम्हाला मिळेल तेथे तुमच्या मनगटाची जी मागची बाजू आहे त्या मागच्या बाजूंच्या शिरांचा रंग ऑब्झर्व करायचा आहे. जर तुम्हाला या शिरांचा रंग हिरवा, फिकट हिरवा किंवा ऑलिव्ह दिसून आला तर तुम्ही वॉर्मटोनचे आहात. जर तुम्हाला तुमच्या शिरांचा रंग हा पर्पल, फिकट जांभळा किंवा निळा दिसून आला तर तुम्ही कूल अंडरटोनचे आहात. आणि जर तुमच्या शिरांचा रंग हा हिरवा, फिकट हिरवा, पर्पल, जांभळा असा मिक्स दिसत असेल तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे आहात. आता दुसरी मेथड आहे ती म्हणजे छान गोल्डन किंवा सिल्वर चोकर किंवा एखादा दागिना तुमच्या गळ्याभोवती घालायचा आहे. जर गोल्डन दागिना तुमच्यावर जास्त सूट होत असेल, जास्त ब्राईट दिसत असेल, जास्त शोभून दिसत असेल तर तुम्ही वॉर्म टोनचे आहात. आणि जर सिल्वर दागिना किंवा सिल्वर चोकर तुमच्यावर जास्त शोभून दिसत असेल, जास्त ब्राईट दिसत असेल, तुमचं सौंदर्य जास्त खुलून येत असेल तर तुम्ही कूल अंडरटोनचे आहात. आणि गोल्डन आणि सिल्वर हे दोन्ही दागिने तुमच्यावर तेवढेच सूट होत असतील तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे आहात. आता जाणून घेऊया अंडरटोन नुसार कोणत्या रंगाचे कपडे, आय शॅडो आणि ब्लश तुमच्यावर जास्त सूट होईल. आता जर तुमचा वॉर्म स्किन अंडरटोन असेल तर वॉर्म कलर म्हणजे जे सूर्याचे कलर आहेत, गरम कलर आहेत, भडक कलर आहेत किंवा त्यांच्या ज्या रंगछटा आहेत, वॉर्म रंगछटा, त्या तुमच्यावरती जास्त सूट होतील. उदाहरणार्थ लाल, केशरी, पिवळा, ब्राऊन अशा कलरचे कपडे तुमच्यावरती जास्त सूट होतील. आय शॅडोमध्ये गोल्डन, ब्रॉन्झ आणि कॉपर हे शिमर आय शॅडो तुमच्यावर जास्त सूट होतील. मॅट कलर्समध्ये अर्धी कलर, ब्राऊन कलर, ब्राऊनच्या सगळ्या छटा, येलो कलर, ऑरेंज कलर, रेड कलर आणि त्यांच्या सगळ्या छटा तुमच्यावरती जास्त सूट होतील. ब्लशमध्ये पीच आणि कोरल ब्लश तुम्हाला जास्त सूट करेल. आता जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर थंड, आल्हाददायक जे कलर्स आहेत ते तुमच्यावर जास्त सूट होतील. उदाहरणार्थ निळा, हिरवा, पेस्टल कलरचे कपडे तुमच्यावर जास्त सूट होतील. आयशॅडोमध्ये सिल्वर, ग्रे, मॅजेंटा, पिंक, एमराल्ड अशा कूल रंग किंवा अशा कूल रंगांच्या रंगछटा तुम्हाला बेस्ट लुक देतील. आणि ब्लशमध्ये पिंक, न्यूड पिंक, रोझी ब्लश तुमच्यावर जास्त सूट होतील. जर मी माझ्या शिरांचा रंग ऑब्झर्व केला तर येथे मला हिरव्या आणि फिकट जांभळा या दोन्ही शिरा दिसून येतात आणि त्यामुळेच माझा जो अंडरटोन आहे तो न्यूट्रल अंडरटोन आहे. वॉर्म आणि कूल अंडरटोनला सूट होणारे सगळे कलर, त्यांच्या रंगछटा, दागिन्यांच्या फिनिश या न्यूट्रल अंडरटोनला सूट होतात. तर हा झाला आपला स्किन अंडरटोन बद्दलचा व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फाउंडेशनचा एक्झॅक्ट शेड कसा चूज करायचा. सो स्टे ट्यून. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.